आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. तरी सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे समोर आले. पालक 2011 पासून या सर्व प्रकारचा पाठपुरावा करत आहे. आष्टी तालुक्यातील सुर्डीची शाळा जनावरांच्या गोट्यात भरते, तर शेरी बुद्रुक येथील शाळकरी विद्यार्थ्यांवर शाळा तर शाळा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. आष्टी पासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेले नगर रोडवरील शेरी बुद्रुक हे गाव येथील प्राथमिक जिल्हा परिषद शाळेमध्ये एकूण 87 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत ही शाळा आहे. शाळा दुरुस्त करण्यासाठी पालक 2011 पासूनच पाठपुरावा करत आहेत. संपूर्ण शाळेच्या भिंतीला तडे गेले असल्याने भिंती कधीही कोसळतील त्याचा नेम नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका असताना देखील शालेय प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी ग्रामपंचायत समितीच्या आवारातच शाळा भरवली. एकंदरच अशी अवस्था असताना तरी देखील प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्न उपस्थित होतोय. तालुक्यातील शिरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत जीर्ण झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क पालकांनी आज पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये येऊन शाळा भरवलेली आहे. इथे पालक आपल्यासोबत आहेत. इमारत कशा प्रकारे जीर्ण झालेली आहे, किती वेळा तुम्ही पाठपुरावा केला, विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, काय सांगाल? आम्ही 2011 पासून इमारतीचा पाठपुरावा करत आहोत आणि वेळोवेळी प्रशासनाला आम्ही लेखी असे तक्रारी दिलेल्या आहेत. तरी पण प्रशासनाकडून अद्यापही आम्हाला कसल्याही प्रकारची इमारतीची मागणी आमची पूर्ण झालेली नाही. आमच्या शाळेचा पट 87 आहे, 3 शिक्षकी शाळा आहे. आमची शाळा उत्कृष्ट अशा अध्यापनात आहे. तरी पण फक्त इमारतीमुळे आमची शाळा आणि आमच्या विद्यार्थ्यांना जीवितास धोका आहे. यामुळे आज आम्ही आष्टीला पंचायत समिती शाळा भरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. 2011 साली डेंजर झोन म्हणून इंजिनिअरने घोषित केलेले आहे. 2011 सालीपासून आम्ही पाठपुरावा करतो शाळेचा. प्रत्येक वेळेस प्रशासन येतंय, शाळेसाठी येतंय, बघतंय, जातंय. जर आमच्या मुलांना जर काही झालं तर याचं सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. ती एकदम बेकार झालेली आहे. तरी पण म्हणजे वेळोवेळी सगळ्या गावकऱ्यांनी 10 वेळा इथं ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला सांगितलेलं आहे की इमारत दुरुस्त करावी. तरी पण तुमचं प्रशासन काही लक्ष देत नाही. तरी जर आमच्या मुलांना काही झालं तर आम्ही ह्या प्रशासनाला तर सोडणारच नाही, पण आमच्या मुलांच्या जीवाला धोका या प्रशासनामुळेच झाला हे आम्ही ग्राह्य धरू आणि त्यांच्यावर कारवाई करायला सांगू. साली या शाळेला इंजिनिअरिंगनी डेंजर झोन घोषित केले असतानाही प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. चक्क आज पालकांनाच पंचायत समितीमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन येण्याची वेळ आलेली आहे. प्रशासन या विद्यार्थ्यांच्या जीवावरती किती दिवस खेळणार, का विद्यार्थ्यांचा जीव घेण्याची वाट पाहत आहे, असंच या ठिकाणी येथे प्रश्न उपलब्ध होत आहे. कॅमेरामॅन संतोष अक्षय विजाते, आष्टी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.